तो मुलगा डोकंखाली पायवर अवस्थेत होता आणि तो मृत्यूच्या आहारी गेलेला होता, म्हणजे त्याचा मृत्यू तिथेच झालेला होता. खूप रडारडी झाली. हॉस्पिटल शेवटचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला, हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु तिथे डॉक्टरने मृत घोषित केलं होतं. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफलाईन स्वराज अँड स्वराज. माझ्या चॅनलचं माय लाईफलाईन स्वराज अँड स्वराज चॅनल याच्यानं नाव ठेवलेलं आहे की माझं जीवनच माझी मुलं आहेत. आणि प्रत्येक आईसाठी मुलं हे खूप म्हणजे खूप जवळचे असतात, कारण मुलांचं महत्त्व ती स्त्री जास्त प्रकारे सांगू शकेल जिने तिच्या डोळ्यासमोर तिचे मुलं गमावलेले आहेत. आणि जेव्हा मी कधी असं ऐकते की एखाद्या स्त्रीचं मिसकॅरेज झालं किंवा कोणाचं तरी बाळ गेलं डिलिव्हरी नंतर गेलं किंवा ॲक्सिडेंटमध्ये गेलं, तेव्हा मला माझे जे आधीचे दोन मुलं गेलेले आहेत ना ते आठवण येतात. एक मुलगा माझा स्वराच्या अगोदरचा होता, तर तो पूर्ण 9 महिन्याचा झाला, डिलिव्हरी झाली माझी, आणि डिलिव्हरी झाल्यानंतर अर्ध्या तासातच तो गेला. खूप छान आणि सुंदर होता मुलगा. त्याच्यानंतर स्वरा झाली. स्वराच्या समजा 3-4 वर्षानंतर पुन्हा एकदा मी प्रेग्नेंट राहिली, आणि तेव्हासुद्धा मला मुलगाच होता, परंतु हॉस्पिटलमध्ये जायला वेळ झाला आणि त्या मुलाचा जीव पोटातच गेला. आणि मग जीव गेल्यामुळे माझं सिजर करण्यात आलं आणि त्याच्यात त्या बिचाऱ्याचा जीव गेला होता त्याच्यामुळे. आता तुम्ही म्हणणार की हे कशाला सांगत आहे, तर मला सर्व आईंना एक विनंती करायचं आहे की कसं आहे, मान्य आहे कामं आपल्या भोवती भरपूर असतात, नवऱ्याला नवऱ्याची तयारी करणे, सासू सासरे असतील तर त्यांचं करणं, आपल्याला कुठं इथं जायचं नाही आहे, म्हणजे कामं लवकर केली तर आपल्याला कोणी पुरस्कार देणार नाही आहे. तो नवरा असो, तो सासू सासरे असो, तो समाज असो, कोणी असो, आपल्याला पुरस्कार देणार नाही आहे की नाही बाबा आज तुम्ही वेळेवर स्वयंपाक केला, आज तुम्ही वेळेवर कपडे वॉश केले, आज तुम्ही वेळेवर सर्व काही केलं, हा पुरस्कार आपल्याला कोणीही देणार नाही आहे. त्याच्यामुळे माझी प्रत्येक आईला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक काम कमी करा, पण टोळ्यात काजळ टाकून तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा. कारण बीड अंबेजोगाई इथे घटना खूप म्हणजे खूप प्रत्येक आईच्या हृदयाला पिळवटून टाकणारी आहे. तुम्ही लोकांनी ते गोष्ट ऐकली पण असेल, परंतु काही लोक मला विचारत आहे की ताई सविस्तर सांग म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे. तर बीडमधल्या अंबेजोगाईमध्ये एक नामांकित वकील होते, ते त्यांच्या पत्नीसोबत अंबेजोगाई येथे राहत होते. विशेष म्हणजे त्यांना खूप लाडा नवसाने 15 वर्षानंतर त्यांच्या घरी पाळणा हल्ला होता. आणि जेव्हा तो पाळणा हल्ला होता ना तर अख्ख्या गावात त्यांनी म्हणजे मिठाई पेढे वाटले होते, एवढा त्यांना आनंद झाला होता. आणि साहजिक आहे, कोणत्याही आई व्यक्तींच्या आयुष्यात जर इतक्या दिवसांनी पाळणा हल्ला तर ते खूप म्हणजे खूप अशा येणे तो उत्सव साजरा करत असतात. नॉर्मलीच तर आई वडील झालो तर किती साजरा करतात, आणि त्याच्यानंतर जर 15 वर्षानंतर ते सुख पदरात पडलं असेल तर तेव्हा तर ते जास्त साजरा करतात. तर मस्तपैकी सुखासमाधानाने त्यांचा संसार चालू होता. पण 13 जून 2024 म्हणजे आता 13 जूनची दिवसचीच ती गोष्ट आहे की वकील साहेब हे बाहेर गेले होते, मित्रांसोबत बोलत होते म्हणजे बोलायला, आणि जी बाई आहे त्या स्त्री ताई आहे तर त्या घरात स्वयंपाक करत होत्या. आता जेव्हा कधी आई वगैरे स्वयंपाक करते, साहजिक मी पण स्वयंपाक करते, तर स्वराज येतो कणिकच फेकतो किंवा म्हणजे काहीच टेकतो, एक तो मला त्रासच देतो, एक तो म्हणजे काही पण त्यांचं असं चालू असते काहीतरी. तर अशातच त्याचं पण ते असं सुरू होतं. आणि नंतर खेळणी खेळता मग तो खेळणी खेळत होता, त्याचेही स्वयंपाक करत होती. आता खेळणी खेळता खेळता त्याचा आवाज येणं बंद झाला. आवाज बंद झाला तर त्याच्या आई आता कोणते आईला साहजिक वाटते की आताच माझा बाळ आवाज करत होता, आता करत नाही आहे, तर बहुतेक तो झोपला असेल किंवा मग तो खेळणी खेळण्यात गुंग झाला असेल. जास्त मुलं गुंग झाले की मग ते कोणासोबतच बोलत नाही, ते खेळणी खेळत राहतात. परंतु ह्या मुलाचं कसं झालं की याचा खेळणी म्हणा किंवा चेंडू म्हणा त्या वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीन असते ना आपल्या घरी, तर त्याच्यामध्ये जाऊन पडला. आणि वॉशिंग मशीनमध्ये पाणी होतं, निर्मा होती, कदाचित त्या वॉशिंग मशीनचं झाकण लावलेलं असतं तर ही घटना टाळता आली असती, कदाचित त्या वॉशिंग मशीनमध्ये पाणी नसतं तरी घटना टाळता आली असती. तर
त्याचं खेळणं ते पडल्यानंतर मुलांना कसं आहे, एखाद्या खेळणीसोबत ते खेळतात तर त्यांना तेच खेळणं पाहिजे असतं, मग बाकीचे कितीही खेळणी असू द्या. तर तो त्या खेळणं काढण्याचा प्रयत्न केला. आता एवढंसा 5 वर्षाचा जीव खेळणं कसं काय काढणार. तर त्यांनी एक स्टूल घेतला, स्टूल वॉशिंग मशीनजवळ लावला, त्याच्यानंतर ते खेळणी काढण्याचा प्रयत्न केला. आता खेळणी प्रयत्न करता करता त्याचा ते हात पुरत नव्हता, आता साहजिक आहे, तर ते तो अजून झुकला ते काढण्यासाठी, तर त्याचा तोल पूर्ण वॉशिंग मशीनमध्ये गेला. आता जसा त्याचा तोल गेला तसा त्या वॉशिंग मशीनमध्ये होतं पाणी निरम्याचं, त्याच्यामुळे जसं त्याचं तोंड त्याच्यात पडलं त्याला किंचाळता आलं नाही, त्याचा श्वास गुदमरला आणि त्याचा जीव त्या वॉशिंग मशीनमध्ये गेला. आता इकडे आईचा स्वयंपाक झाला आणि आई तिचं बाळ शोधाशोध करू लागली, आजूबाजूला बाहेर सर्वीकडे शोधलं. कदाचित असं वाटते ना, मुलं खेळताना कोणत्या तरी मित्राच्या घरी गेले असतील खेळायला. शोधाशोध सुरू झाली, दिसला नाही. मग तिने वकील साहेबांना फोन लावला, वकील साहेब बोलले ठीक आहे मी येतो. तर ते पण घरी आले, त्यांनी पण शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कुठंही तो आढळला नाही. मग ते घरी आले आणि घरी आल्यानंतर आईला थोडासा डाऊट आला आणि तिने बाथरूमकडे जाऊन बघितलं. आता जसं बाथरूमकडे जाऊन बघितलं तेव्हा तिच्या पायाखालची, त्या माय माऊलीच्या पायाखालची जमीन हादरली आणि कोणत्याही आईला जे दृश्य दिसू नये, जी घटना दिसू नये, ते घडलून गेलेली होती. झालेलं असं होतं की वॉशिंग मशीनमध्ये तो मुलगा डोकंखाली पायवर अवस्थेत होता आणि तो मृत्यूच्या आहारी गेलेला होता, म्हणजे त्याचा मृत्यू तिथेच झालेला होता. खूप रडारडी झाली, हॉस्पिटल शेवटचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला, हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु तिथे डॉक्टरने मृत घोषित केलं होतं. आता मला सांगा, ज्या आईच्या आयुष्यात एवढ्या दिवसांनी ते सुख आलं आणि देवाने ते हिरवून घेतलं, त्या आईची अवस्था आज काय होती, बरोबर ना. त्याच्यामुळे मला प्रत्येकाईला एकच सांगायचं आहे, माझे आहे ना, आपल्याला कोणाचं मन दुखायचं नाही आहे. कारण त्या माय माऊलीला मी तर देवाचरणी एकच प्रार्थना करते की पुन्हा एकदा देवाने तिचा पाळणा हलवावा, तिला ते सुख परत द्यावं, तिला तिचा मुलगा परत द्यावा, बरोबर ना. कारण आज त्या माय माऊलीचा जीव कुठं असेल, त्या बापाचं काळीज कुठं असेल, ज्यांनी ज्या हाताने लहानाचं मोठं केलं त्याच हाताने त्यांना त्याला अग्नी द्यावी लागली. काय अवस्था असेल त्या आईबाबाची त्यांनाच माहिती आहे. म्हणून म्हणते की मुलांवर ना खूप लक्ष ठेवावं लागते. कारण हा ही वेळ प्रत्येक माझ्याहून गेलेली आहे आणि मी तुम्हाला सांगते, मला जेव्हापासून माहिती पडलं खूप म्हणजे असं इमॅजिन होत आहे की कसं झालं असेल, काय झालं असेल. आणि मी सुद्धा खूप अशी म्हणजे भीती होते, मला भीती वाटते. मी स्वराज जर 2 मिनटं मला आवाज आला नाही तर मी लगेच जाते त्याला जाऊन बघते. मी आंघोळीला जाताना माझ्या आईला म्हणते, तू रिकामी असेल तर माझ्या मुलाला बघ, म्हणजे मी आंघोळीला जाते, नाही तर मी जात नाही. आमचे दोघांचे भरपूर भांडणं होतात, कशामुळे, डब्यामुळे. कारण मी स्वराजला जेवण देते, जेवण दिल्यावर त्याला झोपून देते, नंतर मी त्यांचा डब्बा घेऊन जाते. मग डबा द्यायला कितीही उशीर झाला तर चालते, मी नवऱ्याचा कल्ला खाते, मी सहन करते, सर्वांचं सहन करते. पण मी आता माझ्या मुलाकडे दुर्लक्ष करून देणं म्हणजे दुर्लक्ष करत नाही, मी लक्ष देत असते. कारण तुम्ही ना संपत्ती कमवू शकता, इज्जत कमवू शकता, सर्व काही कमवू शकता तुम्ही गेलेलं, परंतु जीव जो आहे ना, जीव तो तुम्ही लाख प्रयत्न केले, कितीही तुमच्याकडे पैसा असू द्या, तो तुम्हाला परत मिळत नाही. म्हणून माझ्या माय माऊलींनो तुम्हाला एकच विनंती आहे, हा व्हिडिओ लाईक नका करू, पण शेअर नक्कीच करा, प्रत्येक आईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. कारण प्रत्येक घरात वॉशिंग मशीन आहे, प्रत्येक घरात आईबाबा आहे, प्रत्येक स्त्रियांच्या मागं कामे आहेत. आज काही स्त्रिया अशा पण म्हणत असतील की त्या तिला समजलं नाही काय, स्वयंपाक एवढा अर्जंट होता का किंवा हे होतं का, परंतु त्या ताईला दोष देऊन काही फायदा नाही. प्रत्येक आईसोबत ही घटना घडू शकते, त्याच्यामुळे ही थांबवावी हे कसा उद्देश आहे. आणि देवाने त्या माय माऊलीला या संकटातून निघण्याची शक्ती द्यावी आणि लवकरात लवकर त्या ताईची ओटी भरावी, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि म्हणून एक सामाजिक बांधिलकी आणि ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे तिथं हा व्हिडिओ पोहोचावा, म्हणजे ते सतर्क राहतील, सावधान राहतील, एवढाच या व्हिडिओमार्फत उद्देश आहे. तर चलो, बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो, व्हिडिओ शेअर नक्कीच करा, जेणेकरून
पुन्हा कोणत्या आईला तिचं बाळ गमवावं लागेल नाही, बरोबर ना? तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.